बृहन मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभाग आयोजित शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमा अंतर्गत ऑनलाईन अध्यापन वर्ग मराठी माध्यम इयत्ता 10वी. मी मनीषा जाधव नायगाव मनपा माध्यमिक शाळा इथे उपस्थित सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. मुलांना विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 10वी मॅथ्स 1 प्रकरण 2 वर्ग समीकरणे. यामध्ये आपण पाहणार आहोत सराव संच 2.6. 2.6 मध्ये आपण काय पाहणार आहोत तर वर्ग समीकरणाचे उपयोजन. म्हणजेच काय तर या वर्ग समीकरणाचा आपण कुठे उपयोग करतो, कुठे उपयोग करू शकतो, आपल्याला ही वर्ग समीकरणे कुठे उपयोगी पडतात तर दैनंदिन जीवनातील अनेक बाबींची उकल करण्यासाठी आपणास वर्ग समीकरणे उपयोगी पडतात. बघा आता 2.6 मध्ये पहिलं गणित आहे प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीच्या बघा आणि 3 वर्षानंतरच्या वयांचा गुणाकार 84 आहे तर तिचे आजचे वय काढा. बघा आपल्याला इथे हे शाब्दिक उदाहरण दिलेलं आहे तर त्या शाब्दिक उदाहरण जेव्हा दिलेले असते तेव्हा ते गणित आपण नीट काळजीपूर्वक 2 ते 3 वेळा वाचावे म्हणजे आपल्याला सोडवण्यास सोपे पडेल. आता इथे काय दिलंय प्रगतीचे 2 वर्षापूर्वीचे वय आणि 3 वर्षानंतरचे वय गुणाकार 84 तिचे आजचे वय काढा. समजा प्रगतीचे आजचे वय किती आहे 1 वर्ष आहे. ओके मग तिचे 2 वर्षापूर्वीचे वय किती होणार 1 वजा 2 आणि 3 वर्षानंतरचे वय किती असेल 1 अधिक 3 वर्ष. बघा दिलेल्या अटीनुसार अट काय दिली बघा पुन्हा आपण आता उदाहरणात बघूया. अट आहे की त्या दोघांचा वयांचा गुणाकार 84 आहे म्हणून आपण इथे आता लिहिणार आहोत 2 वर्षापूर्वीचे वय गुणिले 3 वर्षानंतरचे वय बरोबर 84. 2 वर्षापूर्वीचे वय किती आहे बघा इथे आपण इथे आता आपण लिहिलेले आहे 1 वजा 2 ते आपण इथे लिहूया 1 वजा 2 एका कंसात गुणिले 3 वर्षानंतरचे वय किती आहे 1 अधिक 3 ते इथे लिहूया 1 वजा 2 गुणिले 1 अधिक 3 बरोबर 84. आता इथे बघा या कंसाने आपण या कंसाला गुणूया आपल्याला कंस सोडवायचा आहे. बघा एक्स गुणिले एक्स एक्स वर्ग एक्स गुणिले 3 अधिक 3 एक्स वजा 2 गुणिले x वजा 2x वजा 2 गुणिले अधिक 3 वजा 6 बरोबर 84 आपण कौन सोडवून घेतलाय. पुढे बघा नेक्स्ट स्टेप एक्स वर्ग अधिक 3x आणि वजा 2x केले असता तर येणार आहे अधिक 1x वजा 6 जसेच्या तसे खाली घेतले बरोबर 84. पुढे बघा एक्स वर्ग अधिक एक्स वजा 6 आता हे 84 जे ह्या बाजूला आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे लेफ्ट हँड साइडला आल्यावर वजा 84 होणार बरोबर 0. नेक्स्ट एक्स वर्ग अधिक एक्स वजा 6 वजा 84 होणार आहेत वजा 90 बरोबर 0. आता इथे बघा हे वर्ग समीकरण आपण अवयव पद्धतीने सोडवणार आहोत. इथे जे वजा 90 आहे तर इथे आपल्याला अशा 2 संख्या हव्यात की ज्यांचा गुणाकार वजा 90 येईल आणि ज्यांची बेरीज मधल्या पदाच्या सहगुणका इतकी आहे. मधल्या पदाचे सहगुणक आहे 1 त्यामुळे आपण इथे अधिक 10 वजा 9 घेणार आहोत ज्यांचा गुणाकार वजा 90 येईल आणि ज्यांची बेरीज अधिक 1x येईल. ओके त्यामुळे आता आपण इथे मधल्या पदाची फोर करून नेक्स्ट स्टेप मध्ये लिहूया एक्स वर्ग अधिक 10x वजा 9x वजा 90 बरोबर 0. आता इथे आपण 2 पदांचा ह्या ग्रुप करूया एक्स वर्ग अधिक 10x आणि 9x वजा 90. एक्स वर्ग अधिक 10x बघा एक्स वर्ग म्हणजे काय तर एक्स गुणिले एक्स 10x म्हणजे 10 गुणिले x त्यामुळे आता आपण इथे एक्स कॉमन काढणार आहोत एक्स कंसात राहिले एक्स अधिक 10 इथे बघा 9x म्हणजे 9 गुणिले x 90 म्हणजे 9 गुणिले 10 इथे आपण 9 कॉमन काढणार आहोत आणि कंसात घेणार आहोत एक्स अधिक 10 बरोबर 0. आता इथे जे कॉमन आलेले आहेत एक्स अधिक 10 ते आपण इथे नेक्स्ट स्टेप मध्ये लिहिणार आहोत एका कंसात एक्स अधिक 10 आणि दुसऱ्या कंसात लिहिणार आहोत एक्स वजा 9 बरोबर 0.
आता इथे बघा, एक्स अधिक 10 गुणिले एक्स वजा 9 बरोबर 0, म्हणजे त्याचा अर्थ काय? तर एक्स अधिक 10 बरोबर 0 असतील किंवा एक्स वजा 9 बरोबर 0 असणार. म्हणून एक्स अधिक 10 बरोबर 0 किंवा एक्स वजा 9 बरोबर 0. नेक्स्ट स्टेप बघा, एक्स अधिक 10 बरोबर 0 आहे, अधिक 10 बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाऊन वजा 10 होणार आणि इथे उत्तर येणार एक्स बरोबर वजा 10, किंवा हे वजा 9 इकडे बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाऊन 0 अधिक 9 म्हणजेच 9 येणार. आपल्याला उत्तर आलं एक्स बरोबर वजा 10 किंवा एक्स बरोबर 9. परंतु बघा, वय हे कधीही ऋण नसते. आपण असं कधी म्हणत नाही की माझे वय वजा 30 वर्ष आहे, वजा 12 वर्ष आहे. आपण काय सांगतो? 30 वर्ष, 12 वर्ष. म्हणून इथे एक्स बरोबर वजा 10 ही किंमत अग्राह्य आहे, म्हणजे काय? आपण ती किंमत घेणार नाही. आपण काय घेणार? मग एक्स बरोबर 9 ही किंमत आपण घेणार. एक्स काय मांडलेलं आहे आपण बघा इथे, प्रगतीचे आजचे वय, आणि आपल्याला तेच विचारलेलं आहे, त्यामुळे आपण इथे लिहिणार आहोत उत्तर, प्रगतीचे आजचे वय 9 वर्ष आहे. ओके, आता दुसरं गणित बघा. दोन क्रमागत सम नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज 244 आहे, तर त्या संख्या शोधा. बघा, आता नैसर्गिक संख्या म्हणजे काय? 1, 2, 3, 4, 5, 7, 8, 9 ह्या सगळ्या नैसर्गिक संख्या. सम नैसर्गिक संख्या 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22 ह्या सम नैसर्गिक संख्या झाल्या. बघा, आता 2 नंतर 4 आले, 4 नंतर 2, प्रत्येकामध्ये 2, 2 चा फरक आहे, 2 चा गॅप आहे. म्हणजे पहिली संख्या जर आपण बघा, तर पहिली समसंख्या आपण जर एक्स घेतली तर दुसरी संख्या ही 2 ने मोठी असणार, म्हणून एक्स अधिक 2 असेल. पुढे बघा उदाहरणात, पुन्हा एकदा पाहूया काय सांगितलेलं आहे. तर या समनैसर्गिक संख्यांची बेरीज 244 आहे. तर आता आपण इथे काय करायचंय? यांचा वर्ग करायचाय. त्यांनी आपल्याला वर्ग करायला सांगितले. एक्सचा वर्ग एक्स वर्ग अधिक एक्स अधिक 2 चा वर्ग बरोबर 244. दोघांची बेरीज 244 आहे असं आपल्याला उदाहरणात दिलेलं आहे. एक्स वर्ग जसेचे तसे खाली घेतले. आता बघा, एक्स अधिक 2 चा वर्ग याचा आपण विस्तार करणार आहोत. आपल्याकडे सूत्र आहे ए अधिक बी वर्ग बरोबर ए वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग. म्हणजेच काय? तर पहिल्या पदाचा वर्ग अधिक दोन्ही पदांच्या गुणाकाराची दुप्पट अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. म्हणून इथे आपण एक्स चा वर्ग घेणार आहोत, एक्स वर्ग अधिक 2 गुणिले 2x, त्याची दुप्पट 4x अधिक 2 चा वर्ग 4 बरोबर 244. पुढे बघा, एक्स वर्ग अधिक एक्स वर्ग झाले 2x वर्ग अधिक 4x जसेच्या तसे खाली घेतले, अधिक 4 जसेच्या तसे बरोबर 244. नेक्स्ट स्टेप बघा, 2x वर्ग अधिक 4x अधिक 4. आता हे जे 244 उजव्या बाजूला ते डाव्या बाजूला जेव्हा जातील, आपला नियम काय? बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले की चिन्ह बदलतं. म्हणून 244 इकडे आले की चिन्ह झाले वजा 244 बरोबर 0. नेक्स्ट स्टेप बघा, 2x वर्ग अधिक 4x. आता इथे बघा, अधिक 4 वजा 244 झाले वजा 240 बरोबर 0. आता इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे 2 आहेत, इथे 4 आहे, इथे 24 आहेत, म्हणजे इथे ह्या 3ही पदाला 2 ने भाग जाऊ शकतो. म्हणून आपण इथे 2 ने भाग दिलाय समीकरणातील प्रत्येक पदाला 2 ने भाग. उत्तर आले एक्स वर्ग अधिक 2x वजा 120 बरोबर 0. आता इथे बघा, आता हे वर्ग समीकरण आपण अवयव पद्धतीने सोडवणार आहोत. बघा, वजा 120, आता याचा आपल्याला अशा 2 संख्या हव्यात की असे अवयव आहेत की ज्यांचा गुणाकार हा वजा 120 येईल आणि ज्यांची बेरीज मधल्या पदाच्या सहगुणका इतकी असेल. तर जर आपण अधिक 12 आणि वजा 10 घेतले तर त्यांचा गुणाकार वजा 120 येईल आणि बेरीज अधिक 2x जी सॉरी अधिक 2 जी मधल्या पदाच्या सहगुणका इतकी आहे. म्हणून आपण आता इथे हे मधले पद जे त्याची फोड करून नेक्स्ट स्टेप मध्ये लिहूया, एक्स वर्ग अधिक 12x वजा 10x वजा 120 बरोबर 0. इथे पुन्हा आपण आता 2 2 पदांचा ग्रुप करूया, एक्स वर्ग अधिक 12x वजा 10x वजा 120. इथे आपण आता एक्स कॉमन काढूया. बघा, एक्स कॉमन काढले, एक्स अधिक 12 वजा 10 एक्स अधिक 12,
बरोबर 0. आता इथे बघा, हे जे कॉमन आहे एक्स अधिक 12, ते आपण इथे एका कंसात घेणार आहोत, एक्स अधिक 12, दुसऱ्या कंसात एक्स वजा 10 बरोबर 0. एक्स अधिक 12 गुणिले एक्स वजा 10 बरोबर 0 म्हणजेच काय? तर एक्स अधिक 12 बरोबर 0 असतील किंवा एक्स वजा 10 बरोबर 0. म्हणून इथे बघा, आता एक्स अधिक 12 बरोबर 0 आहे, ते अधिक 12 बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाऊन वजा 12 होणार आहेत. आणि इथे बघा, वजा 10 बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाऊन अधिक 10 होणार आहेत. आता आपल्याला एक्स बरोबर वजा 12 किंवा एक्स बरोबर 10 मिळाले. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितच आहे नैसर्गिक संख्या ही ऋण नसते, आणि म्हणून आपण एक्स बरोबर वजा 12 ही किंमत घेणार नाही, ही किंमत अग्राह्य आहे. तर काय घेणार आपण किंमत? एक्स बरोबर 10 ही किंमत घेणार आहोत. म्हणून पहिली क्रमागत नैसर्गिक संख्या आपण एक्स घेतलेली ती आहे एक्स बरोबर 10, आणि दुसरी क्रमागत सम नैसर्गिक संख्या एक्स अधिक 2 बरोबर 10 अधिक 2 म्हणजेच 12. म्हणून त्या संख्या आहेत 10 आणि 12 आहेत. आता बघा तिसरं गणित. श्री मधुसूदन यांच्या संत्रा बागेत आडव्या रांगेतील झाडांची संख्या उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा 5 ने अधिक आहे. जर संत्रा बागेत एकूण 150 झाडे असतील तर आडव्या तसेच उभ्या रांगेतील झाडांची संख्या किती? पुढील प्रवाह आकृतीच्या आधारे उदाहरण सोडवा. बघा गणित पुन्हा एकदा वाचूया. आपण काय दिलंय? श्री मधुसूदन यांच्या संत्रा बागेत बघा काय आहे, आडव्या रांगेतील झाडांची संख्या उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा 5 ने अधिक. आपल्याला हे गणित सोडवायला त्यांनी बघा इथे आपल्याला ही प्रवाह आकृती दिलेली आहे, फ्लो चार्ट दिलेला आहे. ज्याप्रमाणे नदीचा प्रवाह असतो त्याप्रमाणे इथे सुद्धा आपल्याला हे गणित सोडवण्यासाठी त्यांनी इथे हा प्रवाह दिलेला आहे. त्याप्रमाणे आपण त्यांनी ज्याप्रमाणे आपल्याला सांगितले त्याप्रमाणेच आपण सोडवत जायचं आहे. त्यांनी सांगितले उभ्या रांगेतील झाडे, मग आडव्या रांगेतील, मग एकूण झाडे, मग वर्ग समीकरण, मग एक्सची किंमत, मग उभ्या रांगेतील झाडे, मग आडव्या रांगेतील झाडे, असं त्यांनी जो काही आपल्याला विचार दिलेला आहे त्याप्रमाणेच आपण हे गणित असे सोडवत जायचे आहे. आणि शेवटी सुद्धा गणित सोडवल्यावर हा फ्लो चार्ट आपल्याला भरायचा आहे. तर बघा काय दिलेलं आहे आता त्यांनी आपल्याला की आडव्या रांगेतील जी झाडे आहेत ती उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा 5 ने अधिक आहेत. तर आता उभ्या रांगेतील झाडांची संख्या किती घ्यायची? आपण समजा एक्स आहे, आडव्या रांगातील झाडे 5 ने जास्त आहे म्हणून आपण इथे काय घेणार? एक्स अधिक 5. एकूण झाडे, तर एकूण झाडे किती होणार? उभ्या रांगेतील झाडे गुणिले आडव्या रांगेतील झाडे. ओके, मग ती किती आहेत? त्यांनी आपल्याला उदाहरणात दिलेले आहेत 150 आहेत. म्हणून आपण इथे घेणार उभ्या रांगेतील झाडे गुणिले आडव्या रांगेतील झाडे बरोबर 150. इथे आपण काउंट सोडूया. एक्स गुणिले एक्स, एक्स वर्ग अधिक एक्स गुणिले 5 5x बरोबर 150. नेक्स्ट स्टेप बघा, एक्स वर्ग अधिक 5x हे 150 अधिक आहे तिकडे येऊन वजा होणार, वजा 150 बरोबर 0. इथे बघा आता पुन्हा अवयव पद्धतीने आपण सोडवणार आहोत. इथे आपल्याला असे अवयव आहेत अशा दोन संख्या ज्यांचा गुणाकार वजा 150 होईल आणि ज्यांची बेरीज मधल्या पदाच्या सहगुणका इतकी असेल. अशा दोन संख्या आहेत अधिक 15 आणि वजा 10. बघा आता इथे एक्स वर्ग अधिक मधल्या पदाची कोड करून दिली, अधिक 15x वजा 10x वजा 150 बरोबर 0. इथे पुन्हा बघा दोन दोन पदांचा आपण ग्रुप केलाय, एक्स वर्ग अधिक 15x 10x वजा 150. इथे बघा एक्स, आताच मी सांगितले एक्स वर्ग म्हणजे एक्स गुणिले एक्स, 15x म्हणजे 15 गुणिले x. म्हणून आपण इथून एक्स कॉमन काढणार आहोत. कंसात आले एक्स अधिक 15 वजा
10x म्हणजे 10 गुणिले x 10 गुणिले 15, म्हणून इथे आपण 10 कॉमन काढलेत. कंसात आले x अधिक 15 बरोबर 0. इथे बघा, आता हे जे कॉमन आलेले आहेत x अधिक 15, ते आपण इथे एका कंसात घेतले, x वजा 10 एका कंसात घेतले बरोबर 0. दोन्ही कंसांचा गुणाकार 0 आहे, म्हणजेच x अधिक 15 बरोबर 0 किंवा x वजा 10 बरोबर 0. हे अधिक 15 इकडे जाऊन झाले वजा 15, x बरोबर वजा 15, किंवा हे वजा 10 इकडे जाऊन झाले अधिक 10, x बरोबर 10. परंतु झाडांची संख्या ऋण नसते आपण असं कधी म्हणत नाही की आमच्या बागेमध्ये वजा 15 झाडे आहेत, वजा 30 झाडे आहेत, आपण काय म्हणतो 15 झाडे, 10 झाडे. म्हणून इकडे झाडांची संख्या आपण ऋण घेणार नाहीत, तर झाडांची संख्या किती, x बरोबर 10. म्हणून इथे बघा, उभ्या रांगातील झाडांची संख्या x घेतलेली ती आहे 10, आडव्या रांगातील झाडांची संख्या x अधिक 5 ती घेतली 10 अधिक 5 बरोबर 15. शेवटी आपण हा फ्लो चार्ट आहे हा त्यांनी दिलेला, तो आपण सोडवायचा आहे. तिथे ती किंमत टाकायची आणि शेवटी जे विचारलेलं ते उत्तर लिहायचं आहे. आडव्या आणि उभ्या रांगातील झाडांची संख्या अनुक्रमे 15 आणि 10 आहे. चौथा बघा प्रश्न आहे विवेक. बघा, हा विवेक जो आहे हा किशोर पेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे आणि त्यांच्या वयांचा गुणाकार व्यस्तांची बेरीज 1/6 आहे. तर त्यांची आजची वये काढा. बघा आता काय दिले, पुन्हा एकदा वाचा. विवेक हा किशोर पेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे, म्हणजे किशोरचं वय किती आहे माहित नाही, तर आपण काय देणार, समजा किशोरचे वय x वर्ष आहे. विवेक किशोर पेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे, म्हणून 5 वर्षांनी मोठा आहे, म्हणून इथे लिहिणार x अधिक 5 वर्ष. त्यांच्या वयांचा गुणाकार व्यस्त करायचा. आता बघा, एक्स चा गुणाकार व्यस्त काय, 1/x, आणि x अधिक 5 चा गुणाकार व्यस्त 1/x अधिक 5. तर त्यांचा गुणाकार व्यस्त आपण इथे लिहिलाय. अट काय दिली उदाहरणात, तर अट दिली आहे त्यांच्या वयांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज, म्हणजे हे जे आपण इथे आता त्यांच्या गुणाकार व्यस्त लिहिलाय त्यांची बेरीज करायची आहे बरोबर 1/6. तर इथे बघा, तिरकस गुणाकार करून x अधिक 5 गुणिले 1 भागिले x गुणिले x अधिक 5 बरोबर 1/6. x अधिक x झाले 2x अधिक 5 बरोबर x गुणिले x x वर्ग x गुणिले 5 5x बरोबर 1/6. तर आपल्याला एक्स ची किंमत काढायची, आपण तिरकस गुणाकार करणार आहोत, 6 गुणिले 2x अधिक 5 आणि x वर्ग अधिक 5 बरोबर 1, ते आपण इथे लिहिलेले आहे. आपण आता इथे हे कंस सोडवलंय. बघा, x गुणिले 1 गुणिले x वर्ग x वर्ग अधिक 1 गुणिले 5x 5x बरोबर 6 × 12x 6 × 5 = 30. इथे बघा आता x वर्ग अधिक 5x अधिक 12 ते इथे झाले वजा 12 अधिक 30, इथे बरोबर चिन्हाच्या पलीकडे ह्या बाजूला आलेत लेफ्ट हँड साइड ला, वजा 30 झाले बरोबर 0. x वर्ग अधिक 5x वजा 12x उत्तर आले वजा 7x वजा 30. आता आपण बघा, हे वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवणार आहोत. आता आपल्याला अशा दोन संख्या हव्या ज्यांचा गुणाकार येणार आहे वजा 30 आणि बेरीज येणार आहे वजा 7. तर हे बघा, वजा 10 आणि अधिक 3 घेतले असता गुणाकार आहे वजा 30 आणि बेरीज येणार आहे वजा 7. मधल्या पदाच्या सह गुणाकार इथे आलेले आहे, म्हणून आता आपण आता ह्याचे मधल्या पदाचे फोड करून इथे लिहायचं आहे. x वर्ग वजा 10x अधिक 3x वजा 30 बरोबर 0. आता इथे आपण दोन दोन पदांचा इथे ग्रुप करणार आहोत, पण x वर्ग वजा 10x 3x वजा 30. बघा, इथे आता आपण पुन्हा x कॉमन काढणार, x वजा 10 कंसात टाकले अधिक 3 कंसात आले x वजा 10 बरोबर 0. हे जे x वजा 10 कॉमन आले ते आपण इथे एका कंसात लिहिले x वजा 10, दुसऱ्या कंसात x अधिक 3 बरोबर 0.
एक्स वजा 10 गुणिले एक्स अधिक 3 बरोबर 0 चा अर्थ एक्स वजा 10 बरोबर 0 असतील किंवा एक्स अधिक 3 बरोबर 0 असणार। म्हणून हे बघा, हे वजा 10 बरोबर 0 च्या पलीकडे जाऊन झाले, अधिक 10 म्हणून एक्स बरोबर 10 आणि हे अधिक 3 बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाऊन झाले वजा 3। परंतु वय ऋण नसते। बघा, आपण असं कधी म्हणत नाही की माझे वय 30 वजा 30 वर्ष आहे किंवा वजा 25 वर्ष, आपण काय म्हणणार 30 वर्ष किंवा 25 वर्ष। त्यामुळे इथे एक्स बरोबर वजा 3 ही संख्या आपण अग्राह्य करणार आहोत आणि एक्स बरोबर 10 ही किंमत ग्राह्य आहे। एक्स काय मानले होते आपण बघा, किशोरचे आजचे वय 10, म्हणून ते आले 10 वर्ष आणि विवेकचे वय आले एक्स अधिक 5 म्हणजे 10 अधिक 5 बरोबर 15 वर्ष। म्हणून किशोरचे आजचे वय 10 वर्ष आणि विवेकचे आजचे वय आहे 15 वर्ष। पुढचे गणित आहे बघा, सुयशला गणिताच्या पहिल्या चाचणीत मिळालेल्या गुणांपेक्षा दुसऱ्या चाचणीत 10 गुण अधिक मिळालेत। दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट ही पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्ग इतकी आहे, तर त्याचे पहिल्या चाचणीतील गुण किती? तर बघा, आता विद्यार्थी मित्रांनो काय दिले इथे, सुयशला पहिल्या चाचणीत मिळालेल्या गुणांपेक्षा दुसऱ्या चाचणीत 10 गुण अधिक आहे। त्यामुळे आपण आता इथे काय लिहिणार आहोत, सुयशला पहिल्या चाचणीतले मिळालेले गुण आपण एक्स मानू, दुसऱ्या चाचणीत मिळालेले गुण एक्स अधिक 10। 10 ने जास्त आहेत ना, 10 गुण जास्त मिळालेत, त्यामुळे इथे आपण लिहिणार आहोत एक्स अधिक 10। ओके, पुढे काय अट दिलेली आहे, तर बघा काय अट आहे, दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट। 5 पट म्हणजे काय करणार, आपण गुणणार आहोत, जे गुण मिळालेले आहे दुसऱ्या चाचणीत त्याला आपण 5 ने गुणणार आहोत, त्याला म्हणतात 5 पट। ती काय आहे, पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्गा इतकी। आता पहिल्या चाचणीत किती गुण मिळाले, एक्स गुण मिळालेले आहेत, किती गुण आहेत एक्स गुण। तर त्यांनी काय सांगितलं, पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्ग इतके, पहिल्या चाचणीतले जे गुण आहेत त्याचा आपण वर्ग करणार आहोत केला। तर दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट ही पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्ग इतकी आहे, म्हणून एक्स वर्ग बरोबर दुसऱ्या चाचणीत किती गुण मिळाले आहेत, एक्स अधिक 10, त्याची 5 पट म्हणजे गुणिले 5। म्हणून इथे आपण करणार आहोत 5 गुणिले x अधिक 10, 5 पट केले, एक्स वर्ग जसेच्या तसे लिहिले 5 गुणिले x अधिक 10, म्हणून 5x अधिक 5 गुणिले 10 50। बरोबर, आता बघा एक्स वर्ग जसेच्या तसे हे 5x बरोबर चिन्हाच्या पलीकडे इकडे जाणार लेफ्ट हँड साइडला आणि होणार आहे वजा 5x आणि हे अधिक 50 जे आहेत तिकडे जाऊन होणार आहेत वजा 50 बरोबर 0। बरोबर आहे, आता इथे बघा हे वर्ग समीकरण आपण अवयव पद्धतीने सोडवणार आहोत। इथे स्थिर पद आहे वजा 50, इथे आपल्याला अशा 2 संख्या हव्यात ज्यांचा गुणाकार येणार वजा 50 आणि बेरीज वजा 5 आली पाहिजे। बघा मधल्या पदाचा सहगुणक आहे वजा 5, त्यामुळे आपण अशा 2 संख्या घेणार वजा 10 अधिक 5 घेतल्यास इथे उत्तर येणार आहे आपल्याला वजा 50 आणि बेरीज येणार आहे वजा 5। म्हणून आपण आता इथे या मधल्या पदाची फोड करून लिहिणार आहोत x वर्ग वजा 10x अधिक 5x वजा 50 बरोबर 0। म्हणून आता इथे पुन्हा आपण बघा 2 2 पदांचा इथे असा ग्रुप करायचा आणि कॉमन काढायचे, x वर्ग वजा 10x इथे काय येणार, x कंसात x वजा 10 अधिक 5 x वजा 10 बरोबर 0। म्हणून हे जे कॉमन काढलेत आपण x वजा 10 ते एका कंसात येणार आहोत आणि x अधिक 5 दुसऱ्या कंसात बरोबर 0।
एक्स वजा 10 एका कंसात गुणिले एक्स अधिक 5 बरोबर 0, म्हणजे दोघांचा गुणाकार 0 आहे. म्हणून एक्स वजा 10 बरोबर 0 असतील किंवा एक्स अधिक 5 बरोबर 0 असणार. आणि वजा 10 बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाऊन झाले अधिक 10, म्हणून एक्स बरोबर 10 किंवा एक्स बरोबर वजा 5. परंतु गुण कधीही ऋण नसतात. आपण असे म्हणत नाही की मला गणितात -80 मार्क्स मिळाले, -90, आपण काय म्हणतो 80 गुण मिळाले, 90 गुण मिळाले, म्हणून आपण इथे हे एक्स बरोबर -5 घेणार नाही. ही किंमत अग्राह्य आहे. आपण काय घेणार, एक्स बरोबर 10 घेणार. ओके, म्हणून पहिल्या चाचणीत मिळालेले गुण जे आपण एक्स मानले ते किती आहे, 10. आपल्याला काय विचारलंय, त्याचे पहिल्या चाचणीतील गुण किती जे आपल्याला विचारले ते सगळ्यात शेवटी इथे उत्तरात लिहायचे. उत्तर, सुयशला पहिल्या चाचणीत मिळालेले गुण 10 आहेत. आता बघा, 6वं गणित आहे. श्री कासम यांचा मातीची भांडी बनवण्याचा कुटीर उद्योग आहे. ते दररोज ठराविक संख्ये एवढी भांडी तयार करतात. प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य तयार केलेल्या भांड्यांच्या संख्येची 10 पट अधिक रुपये 40 असते. जर एका दिवसातील भांड्यांचे निर्मिती मूल्य रुपये 600 असेल तर प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य व एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची संख्या काढा. बघा काय दिले गणितात, एक श्री कासम आहेत, त्यांचा भांडी बनवण्याचा एक लघु उद्योग आहे. ते काय करतात, दररोज काही ठराविक संख्येवढी भांडी तयार करतात. समजा 10 भांडी, 20 भांडी काय असतील ती भांडी तयार करतात. प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य, निर्मिती मूल्य म्हणजे ते भांडे तयार करायला लागलेले पैसे, किती खर्च येतो त्याला म्हणतात निर्मिती मूल्य. तर त्या प्रत्येक भांड्याचे जे निर्मिती मूल्य आहे ते काय आहे बघा, तयार केलेल्या भांड्यांच्या, दिवसभरात ते जेवढे भांडे बनवतात त्या भांड्यांच्या संख्येची 10 पट करायचे आणि त्याच्यामध्ये आधी रुपये 40 असते. बघा, म्हणून समजा श्री कासम दररोज एक्स भांडी बनवतात. प्रत्येक भांड्याची निर्मिती मूल्य म्हणजे निर्मिती किंमत, जो काही खर्च आहे तो किती आहे, तर त्या भांड्याची 10 पट केली, 10 पट 10x अधिक रुपये 40, म्हणून अधिक 40. पुढे, जर एका दिवसातील भांड्यांचे निर्मिती मूल्य 600 असेल, ते जे काही एका दिवसात भांडी बनवतात, भांड्यांचे सांगितले त्यांनी, तर एकूण जी काही भांडी एका दिवसात बनवतात त्याचा एकूण जो खर्च आहे, एकूण निर्मिती मूल्य, जे काही एकूण प्रोडक्शन कॉस्ट आहे ते आहे 600. म्हणून आपण इथे लिहिणार आहोत भांड्यांची संख्या, जी काही ते भांडी बनवतात 7-8, गुणिले प्रत्येक भांड्याची निर्मिती किंमत बरोबर त्यांना ती भांडी बनवायला येणारा एकूण जो खर्च आहे तो बरोबर 600. बघा, एक्स गुणिले 10x अधिक 40 बरोबर 600. इथे आपण एक्स ने 10x ला गुणणार आहोत. 10x² अधिक एक्स गुणिले 40 झाले 40x बरोबर 600. आता हे 600 उजव्या बाजूला आहेत, डाव्या बाजूला येऊन वजा होणार, -600 होणार. 10x² अधिक 40x वजा 600 बरोबर 0. आता बघा, 10 आहे इथे, 40 आहे, 600 आहेत. इथे प्रत्येकाला 10 ने भाग जाऊ शकतो. म्हणून बघा, आता इथे आपण 10 ने भाग दिला तर काय येणार, x² अधिक 10 चौक 40, 10 चौक 60, 0 चे 0 बरोबर 0. नेक्स्ट स्टेप बघा, आता इथे वर्ग समीकरण आपल्याला मिळाले, x² अधिक 4x - 60 बरोबर 0. आता इथे आपण हे अवयव पद्धतीने सोडवणार आहोत. पुन्हा आपण आता इथे अशा दोन संख्या घेणार ज्यांचा गुणाकार वजा 60 येईल, बेरीज अधिक 4 येईल,
आपण घेतल्यात अधिक 10 आणि वजा 6 या दोन संख्या, त्यांचा गुणाकार वजा 60 आणि बेरीज आलेले आहे अधिक 4 मधल्या पदाच्या सहगुणका इतके. एक्स वर्ग अधिक 10x वजा 6 वजा 60 बरोबर 0. आता इथे पुन्हा दोन दोन चा आपण ग्रुप करायचा आहे. एक्स वर्ग अधिक 10x 6x वजा 60 बरोबर 0. एक्स वर्ग म्हणजे एक्स गुणिले एक्स, 10x म्हणजे 10 गुणिले एक्स, 6x म्हणजे 6 गुणिले एक्स, 60 म्हणजे 6 गुणिले 10. तर ह्या दोन दोन पदांचा ग्रुप केल्यानंतर आता आपण इथे कॉमन काढूया. एक्स वर्ग इथे कॉमन निघाले एक्स, कंसात एक्स अधिक 10 वजा इथे कॉमन काढले 6, कंसात आले एक्स अधिक 10 बरोबर 0. आता हे जे बघा एक्स अधिक 10 एक्स अधिक 10 कॉमन आहेत ते आपण इथे एका कंसात घेतले, एक्स वजा 6 दुसऱ्या कंसात घेतले बरोबर 0. एक्स अधिक 10 गुणिले एक्स वजा 6 बरोबर 0 म्हणजेच एक्स अधिक 10 बरोबर 0 किंवा एक्स वजा 6 बरोबर 0. एक्स अधिक 10 बरोबर 0 ते अधिक 10 बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाऊन होणार वजा 10, हे वजा 6 इकडे जाऊन होणार अधिक 6, म्हणून एक्स बरोबर वजा 10 किंवा एक्स बरोबर 6. परंतु भांड्यांची संख्या ऋण नसते, आपण असे म्हणत नाही की माझ्या घरात वजा 10 पातेली आहेत, आपण काय म्हणतो 10 पातेली आहेत, म्हणून एक्स बरोबर वजा 10 आपण किंमत ग्राह्य धरणार नाही. आपण काय घेणार आहोत एक्स बरोबर 6. ते एक्स काय धरले होते आपण काय समजले होते, ते एका दिवसात जे कासम आहे ते भांडी बनवतात त्या भांड्यांची संख्या एक्स बरोबर 6 भांडे. निर्मिती मूल्य काय घेतलेले आहे 10x अधिक 6, म्हणून 10 गुणिले x च्या जागी 6 टाकले, 6 अधिक 40 दहाईसक 60 अधिक 40 बरोबर 100 रुपये. एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची संख्या 6 आहे आणि प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य रुपये 100 आहे. आता बघा हे सातवं गणित. एका नदीत बघा एक नदी आहे, बोटीने प्रवाहाच्या विरुद्ध 36 किलोमीटर जाऊन परत त्याच जागी येण्यास प्रतीकला 8 तास लागतात. बोटीचा संथ पाण्यातील वेग ताशी 12 किमी असल्यास नदीच्या प्रवाहाचा वेग काढा. बघा आता काय दिले बघा हे गणित नीट समजून घ्या. प्रतीक जो आहे तो एका नदीत बोटीने प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जातो आणि पुन्हा परत त्याच जागी येतोय. किती तास लागतात 8 तास. बघा नदीच्या प्रवाहाचा वेग आपण मानूया एक्स किलोमीटर प्रति तास. ओके, बोटीचा संत पाण्यातील वेग आहे 12 किलोमीटर प्रति तास. आता इथे बघा ए बी जी आहे ही नदी आहे, ए बी आहे ही नदी आहे. आता ह्या ए या ठिकाणी प्रतीक बोटीत बसलाय, तो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चाललाय. बघा हा ए कडून असा हा इथे बी कडे चाललाय, पण उदाहरणात काय सांगितलंय तो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आहे, याचा अर्थ काय झाला तर ही नदी ही अशी वाहते बी कडून अशी ए कडे वाहते विरुद्ध दिशेने. हा पुन्हा ऐका, हा ए कडून असा बी कडे चाललाय परंतु तो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चाललाय, म्हणजेच काय तर बी चा प्रवाह हा असा असणार आहे. ओके, आणि हा ए कडून बी कडे चालला, त्यामुळे बघा हा इकडून चाललाय आणि प्रवाह इकडून येतोय, त्यामुळे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने बोटीचा वेग किती असणार आहे 12 वजा x किलोमीटर प्रति तास. का तर हा जो प्रवाहाचा वेग जो आहे तो त्याच्या विरुद्ध दिशेला आहे, तो त्याच्या बरोबरीने नाही चाललाय, तो त्याच्या विरुद्ध दिशेने चाललाय, त्यामुळे त्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने बोटीचा वेग असणार आहे 12 वजा x किलोमीटर प्रति तास. आता पुढे बघा, पुढे काय सांगितलेले आहे पुन्हा बघा जरा गणितात. 36 किलोमीटर जाऊन परत त्याच जागी तो येतोय. बघा मग आता तो इथे बी कडे गेलाय, तिथून जाऊन तो पुन्हा इथे येणार आहे त्याच्या परत मूळ जागी. मग आता इथे बघा तो इथून इथे चाललाय, हा बोटीचा वेग या दिशेने आहे
प्रवाहाचा वेग सुद्धा या दिशेने आहे. बघा, तो बी इकडे आलेला आहे, तो बोट घेऊन तो इथून इथे पुन्हा चाललेला आहे परत त्याच जागी. तर बोटीचा वेग या दिशेने आहे, नदीच्या प्रवाहाचा वेग सुद्धा या दिशेने आहे. बोट चालली 12 किलोमीटर प्रति तासाने या दिशेने आणि प्रवाहाचा वेग सुद्धा चाललाय याच दिशेने. त्यामुळे काय होणार आहे, हे दोन्ही वेग इथे ऍड होणार आहे. बोटीचा वेग सुद्धा या दिशेने, नदीच्या प्रवाहाचा वेग सुद्धा या दिशेने. त्यामुळे हे दोन्ही वेग इथे ऍड होऊन प्रवाहाच्या दिशेने बोटीचा वेग काय येणार आहे, 12 अधिक x किलोमीटर प्रति तास. ओके, तर पुढे बघा काय सांगितलंय गणितामध्ये. पुढे बघा, 36 किलोमीटर जाऊन परत त्याच जागे येण्यास त्याला 8 तास लागतात. किती तास? 8 तास. त्यामुळे आता इथे आपल्याला वेळ काढायचा आहे, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आणि प्रवाहाच्या दिशेने जाण्यास लागलेला वेळ काढायचा. आता वेळ काढण्यासाठी आपल्याकडे इथे सूत्र आहे, वेग बरोबर अंतर भागिले वेळ. म्हणून वेळ बरोबर अंतर भागिले वेग हे सूत्र आपल्याकडे आहे, आपण गणिताकडे शिकलेलो आहोत. त्यामुळे आता इथे आपण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्यास लागलेला वेळ, किती वेळ आहे बघा. आता हे सूत्र आपण इथे वापरायचंय, अंतर भागिले वेग. अंतर किती आहे बघा, इथे 36 किलोमीटर आहे, म्हणून आपण इथे लिहिलंय 36. वेग लिहिलेला आहे 12 वजा x तास. प्रवाहाच्या दिशेने जाण्यास लागलेला वेळ किती आहे, अंतर भागिले वेग 36. वेग आहे 12 अधिक तास, सॉरी x तास. अट काय, प्रतीकला इथून इथे जाऊन इथून इथे यायला किती वेळ लागतो, 8 तास. प्रतीकला प्रवास करण्यास लागलेला एकूण वेळ बरोबर 8 तास. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्यास लागलेला वेळ आणि प्रवाहाच्या दिशेने जाण्यास लागलेला वेळ बरोबर 8 तास. किती आहे हा, 36 भागिले 12 अधिक x अधिक 36 भागिले 12 वजा x बरोबर 8. इथे आता आपण तिरकस गुणाकार करूया, 36 गुणिले 12 वजा x 36 गुणिले 12 अधिक x भागिले 12 अधिक x गुणिले 12 वजा x बरोबर 8. इथे बघा, आता 36 36 आपण कॉमन काढणार आहोत आणि उरलेले सगळं जी पद आहे ती एका कंसात लिहिणार आहोत. 12 वजा x अधिक 12 अधिक x भागिले, आता इथे बघा 12 अधिक x 12 वजा x. आता आपल्याकडे सूत्र आहे बघा, ए अधिक बी एका कंसात, ए वजा बी एका कंसात. आपण काय लिहितो, ए वर्ग वजा बी वर्ग. त्याचप्रमाणे इथे सुद्धा आपण लिहिणार आहोत, 12 गुणिले 12 144 आणि एक्स 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 वर्ग. तर नेक्स्ट स्टेप मध्ये बघा, वजा एक्स अधिक एक्स कॅन्सल होणार आणि इथे येणार 36 चे 36, 12 अधिक 12 24 बरोबर हे 144 वजा x वर्ग इथे जे भागिले तिथे जाऊन होणार गुणिले 144 वजा x वर्ग. हे 8 जे इथे गुणिले आले तिकडे जाऊन म्हणाल भागिले 36 गुणिले 24 भागिले 8, 8 ने भाग देणार 8 3 24 बरोबर 144 वजा x वर्ग. उरले 36 गुणिले 3, आपण गुणाकार केला 108 बरोबर 144 वजा x वर्ग. पुढे हे एक्स वर्ग तिकडे जाऊन अधिक झाले, 108 इकडे येऊन वजा झाले, एक्स वर्ग बरोबर 144 वजा 108. उत्तर आलं एक्स वर्ग बरोबर 36. म्हणून एक्स बरोबर 36 चे वर्गमूळ किती, 6. म्हणून नदीच्या प्रवाहाचा वेग किती आहे, ताशी 6 किलोमीटर आहे. आपल्याला इथे 6 मिळालेलं आहे उत्तर, 6 किलोमीटर आहे. पुढे बघा, पिंटूला एक काम करण्यासाठी निशू पेक्षा 6 दिवस अधिक लागतात. दोघांनी मिळून काम केल्यास ते काम पूर्ण करण्यासाठी त्यांना 4 दिवस लागतात. तर ते काम एकट्यानेच पूर्ण करण्यास प्रत्येकास किती दिवस लागतील. आता इथे बघा, निशू पेक्षा पिंटूला 6 दिवस जास्त लागते, म्हणून आपण इथे घेणार आहोत निशूला एक काम करण्यास x दिवस लागतात. आपण असे मानूया,
पिंटूला ते काम करण्यास 6 दिवस जास्त म्हणजेच किती, एक्स अधिक 6 दिवस लागतील. आता बघा, एक काम करण्यास एक्स दिवस, मग एक दिवसाला किती काम होणार, तर एक छेद एक्स काम होणार. बघा, एक काम करण्यास एक्स दिवस, तर एका दिवसाला किती काम होणार, तर एक छेद एक्स काम तो पूर्ण करतो. आणि पिंटू किती होणार, पिंटू एक दिवसात किती काम पूर्ण करणार, एक छेद एक्स अधिक 6 काम पूर्ण करतो. दोघे मिळून एका दिवसात किती काम पूर्ण करणार, तर दोघांची आपण बेरीज करणार, एक छेद एक्स अधिक एक छेद एक्स अधिक 6. 4 दिवसात त्यांनी ते काम त्यांना लागतंय बघा काम पूर्ण करायला, म्हणून आपण इथे 4 दिवस म्हणून 4 आणि इथे गुणणार आहोत. 4 गुणिले 1 छेद x अधिक 1 छेद x अधिक 6 कंस पूर्ण. दिलेल्या अटीनुसार दोघे मिळून 4 दिवसात किती काम करतात, तर एक काम करतात बघा. म्हणून 4 कंसात 1 छेद x अधिक 1 छेद x अधिक 6 आपण जी बेरीज केली होती बरोबर किती काम करतायत, एक काम करतायत. आता हे जे 4 इथे गुणिले आहेत कंसाच्या बाहेर, हे बरोबर चिन्हाच्या पलीकडे येऊन भागिले होणार. 4 इथे जे गुणिले आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे येऊन भागिले होणार आणि 1 छेद 4 होणार. बघा, 1 छेद x अधिक 1 छेद x अधिक 6 बरोबर 1 छेद 4. तिरकस गुणाकार करणार, 1 गुणिले x अधिक 6 x अधिक 6, x गुणिले 1 x भागिले x गुणिले x अधिक 6 बरोबर 1 छेद 4. x x बेरीज होणार, 2 x 6 आहे असे लिहिले. इथे कंस सोडवणार आहोत, x गुणिले x x वर्ग अधिक x गुणिले 6 6x बरोबर 1 छेद 4. तिरकस गुणाकार करणार आहोत, 2 x अधिक 6 गुणिले 4 आणि 1 गुणिले x वर्ग अधिक 6x. ते कंस सोडवले आपण, सोडवल्यानंतर उत्तर आलं x वर्ग अधिक 6x बरोबर 4 गुणे 8x, 4 7 24. x वर्ग अधिक 6x हे 8x बरोबर चिन्हाची इथे पलीकडे जाऊन होणार, वजा 8x अधिक 24 होणार, वजा 24 बरोबर 0. अधिक 6x वजा 8x होणार आहे वजा 2x, म्हणून x वर्ग वजा 2x वजा 24 बरोबर 0. इथे आपण आता अवयव पद्धतीने सोडवणार आहोत. 2 अशा संख्या आहेत गुणाकार ज्यांचा -24 होईल आणि बेरीज -2 होईल, म्हणून एक्स अशा 2 संख्या आपण घेतल्या, -6 आणि -4. म्हणून मधल्या पदाची फोड करून x वर्ग -6x अधिक 4x -24 बरोबर 0. 2 पदांचा इथे आपण ग्रुप करूया, x वर्ग -6x, x कॉमन काढले, कंसात x वजा 6 अधिक 4 कंसात x वजा 6, 4 7 24, म्हणून इथे x वजा 6 बरोबर 0. हे जे 2 कॉमन आपण इथे काढलेले आहेत, एका कंसात घेणार x वजा 6 आणि हे x अधिक 4 दुसऱ्या कंसात बरोबर 0. x वजा 6 गुणिले x अधिक 4 बरोबर 0 म्हणजेच काय, तर x वजा 6 बरोबर 0 असतील किंवा x अधिक 4 बरोबर 0 असतील. म्हणून x बरोबर हे -6 इकडे जाऊन -6 होणार, हे +4 इकडे जाऊन -4 होणार. परंतु दिवसांची संख्या ऋण नसते, आपण असे म्हणत नाही की या महिन्यात -30 दिवस आहेत, आपण काय म्हणतो 30 दिवस आहेत. म्हणून x वजा 4 ही संख्या ग्राह्य धरणार नाही, ही संख्या अग्राह्य आहे, म्हणून x बरोबर 6. एक्स काय घेतले होते आपण, निशूला काम करण्यास लागणारे दिवस किती आहेत, 6 दिवस, आणि पिंटूला काम करण्यास लागणारे दिवस किती आहेत, तर x अधिक 6 बरोबर x च्या जागी 6 लिहिले 6 अधिक 6 बरोबर 12. म्हणून पिंटू आणि निशू यांना एक काम करण्यास लागणारे दिवस अनुक्रमे 12 आणि 6 आहेत. पुढे बघा मुलांना, 9वा गणित आहे, 460. बघा, 460 या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागल्यास भागाकार भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6 ने अधिक येत असून बाकी 1 येते, तर भागाकार व भाजक किती. बघा, भाजक किती मानायचा आपण आता इथे मानूया एक्स, भागाकार किती येतो, तर त्यांनी सांगितले भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6 ने अधिक. तर आता हा भाजक आहे एक्स, त्याची 5 पट किती आहे, 5x, हे आणि 6 ने अधिक, म्हणून +6. ते आपण घेतले 5x अधिक 6,
आपल्याकडे भागाकाराचे जे सूत्र आहे, काय सूत्र आहे, भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक भागती. तर आपण जे दिलेल्या गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत त्या आपण या सूत्रात टाकूया. दिलेल्या अटीनुसार भाज्यक आहे 460. भाज्य म्हणजे ज्या संख्येला आपण भागतो, भाजक म्हणजे ज्याने भागतो, आणि भागाकार. आता इथे बघा, दिलेल्या अटीनुसार भाज्य किती आहे 460, तो इथे लिहिला. भाजक किती आहे एक्स, हा एक्स इथे लिहिला. भागाकार किती आहे बघा 5x + 6 ते लिहिला. अधिक बाकी किती दिलेली आहे त्यांनी 1 येते, ती बाकी 1 इथे लिहिली. म्हणून 460 बरोबर बघा, आता ह्या कंसाने सॉरी या एक्स ने या कंसाला गुणायचे आहे. एक्स गुणिले 5x म्हणजे झाले 5x² एक्स अधिक 6. एक्स ने 6 ला गुणायचे आहेत, अधिक 6 ला उत्तर आलेलं आहे अधिक 6x + 1. आता हे बघा 460 लेफ्ट हँड साइड ला आहेत, हे राईट हँड साइड ला आहेत, हे सगळे ह्या बाजूला जाणार आहेत. 460 लेफ्ट हँड साइड ला, हे अधिक 5x² इकडे जाणार, तेव्हा होणार -5x² + 6 + 6x + 1, तिकडे जाऊन होणार -1 + 460 आहे असे घेतले बरोबर 0. आता इथे बघा, -5x² - 6x + 1 आणि -460, उत्तर येणार आहे -459 बरोबर 0. नेक्स्ट स्टेप बघा, इथे हे वजाचे चिन्ह आपल्याला वर्ग पदाला आहे ते घालवायचे, म्हणून आपण काय करणार, सगळ्याच पदांची चिन्ह बदलणार. इथे वजा आहे ते अधिक होणार, वजाचे अधिक होणार, अधिकचे वजा होणार बरोबर 0. आता इथे बघा, एक्स वर्गाचा जो सहगुणक आहे 5 आहे, तर आता आपण काय करणार आहोत, हे 5 आणि हे स्थिर पदातले -459 अवयव पद्धतीने सोडवण्यासाठी आता आपण काय करणार आहोत, इथे आपल्याला सहगुणक आहे 5, 5 × -459 करणार आहोत. त्यांचा जो गुणाकार येईल त्याचे असे आपण दोन अवयव शोधणार आहोत, दोन अशा संख्या की त्यांचा गुणाकार ती संख्या आली पाहिजे आणि त्या दोन संख्यांची बेरीज ही -6 यायला हवी. आता बघा, 5 × 459 गुणाकार -2295 येतो. आता इथे आपल्याला त्याचे असे दोन संख्या आहेत ज्यांचा गुणाकार 2000 - 2295 येईल आणि बेरीज मधल्या पदाच्या सहगुणाका इतकी म्हणजे अधिकच आहे. तर आपण काय करूया, हे -459 आहे, इथे 9 आहेत बघा, म्हणजे ह्याला 9 ने भाग जाऊ शकतो, म्हणून आपण इथे भाग द्यायचा आहे. 9 × 5 = 45, 9 × 1 = 9 हे बघा, 9 × 51 आणि हे × 5 आहे असे इथे घेतले. मग आता पुढे काय केलं, आपण हे 9 आणि 5 घेतले, 9 × 5 = 45 किती आले, वजा कंसात आपण घेतोय 9 × 5 = 45 × 51. आता आपल्याला इथे 45 आणि 51 हे दोन संख्या मिळालेल्या आहेत, त्या दोघांचा गुणाकार -2295 आला पाहिजे आणि बेरीज मधल्या पदाच्या सहगुणक आहेत. म्हणून आता आपण काय करायचं, इथे -45 घेऊया आणि 51 ला अधिक चिन्ह देऊया. आता बघा, दोघांची बेरीज झाली -6 आणि दोघांचा गुणाकार झाला -2295. पुढे बघा, आता 5x², आता हे मधल्या पदाची फोड करून आपण लिहिणार आहोत, 51x + 45x + 459 = 0. दोन दोन पदांचा आपण इथे ग्रुप करणार आहोत, 5x² + 51x + 45x + 459 ह्याचा एक ग्रुप करणार आणि ह्या दोघांचा एक ग्रुप. 5x² म्हणजे 5 × x², 51 × x, 9 × 5 = 45, 9 × 5 आणि 9 × 51. इथे आता आपण बघा, एक्स कॉमन घेणार आहोत, कंसात राहिले 5x + 51 - 9, इथे फक्त -9 येणार आहे, तर -9 कंसात आले 5x + 51 = 0. हे 5x + 51 जे आहेत ते आपण एका कंसात घेणार आहोत आणि x - 9 एका कंसात घेणार आहोत. 5x + 51 = 0 किंवा x - 9 = 0, म्हणून 5x = 51 इकडे गेले झाले, -51 हे इकडे गेले झाले, -9. तर नेक्स्ट स्टेप मध्ये बघा, आपण काय करणार आहोत, जे 5x होते त्यातले 5 इकडे येऊन भागिले झाले -51 / 5 किंवा ते -9 तिकडे जाऊन झाले -9 x = 9.
परंतु भाजक ही नैसर्गिक संख्या आहे असे उदाहरणात दिलेले आहे. म्हणून आपण एक्स बरोबर वजा 51/5 ही किंमत अग्राह्य करणार आहोत. ती किंमत आपण घेणार नाही, कारण आपल्याला नैसर्गिक संख्या हवी 1, 2, 3, 4, 5. म्हणून आपण एक्स बरोबर 9 घेणार आहोत. म्हणून एक्स काय म्हणले होते, भाजक. भाजक बरोबर 9 आणि भागाकार बरोबर 5x+6 म्हणजेच 5×9+6 बरोबर 45+6=51. आपल्याला काय विचारलं होतं प्रश्न, तर आपल्याला विचारला होता भागाकार आणि भाजक किती. तर जे विचारले ते सगळ्यात शेवटी आपण उत्तर असे लिहून लिहायचे, भागाकार 51 व भाजक 9 आहे. दहावं गणित आहे बघा. बाजूच्या समलंब चौकोन ए बी सी डी मध्ये ए बी समांतर सी डी असून त्याचे क्षेत्रफळ 33 चौसेमी आहे. तर आकृतीतील दिलेल्या माहितीवरून चौकोनाच्या चारही बाजूंची लांबी खालील कृती करून पूर्ण करून काढा. आता ह्या गणितात बघा, त्यांनी आपल्याला गणित सोडवून दिलेले आहे. आकृती दिलेली आहे, ही समलंब चौकोनाची आकृती आहे. ए बी समांतर सी डी, हे समोरासमोरील एक समांतर जोडी आहे बाजूंची. ही उंची आहे ए एम, ही उंची दिलेली आहे. ए बी चे माप दिले एक्स, ए एम चे माप दिले x-4, बी सी चे माप दिलेले आहे 2x+1. आणि आपल्याला हा कृतीयुक्त प्रश्न आहे, जो प्रश्न क्रमांक 2 आणि 3 मध्ये बोलायला विचारला जातो. त्यांनी सोडवून दिलेलं असतं उदाहरण. मध्ये मध्ये आपल्याला काही चौकोन रकाने दिले जातात आणि ते चौकोन रकाने आपण भरायचे असतात. आता इथे बघा, हा समलंब चौकोन आहे ए बी सी डी. आता आपण त्यांनी दिलेलं पाहूया काय दिलंय त्यांनी आपल्याला. तर त्यांनी बघा, इथे बघा, हे चौकोन आहेत, हे रिकामे चौकोन आहेत. हे आपण सोडवून तिथे भरायचे आहे. बघा, आपण सोडवायचं आहे गणित आणि तिथे भरायचं आहे. बाकी त्यांनी आपल्याला बरीच माहिती इथे सांगितलेली आहे. चौकोन ए बी सी डी समलंब चौकोन आहे, ए बी समांतर सी डी. म्हणून एरिया चौकोन ए बी सी डी बरोबर हाफ ब्रॅकेट मध्ये ए बी अधिक सी डी गुणिले काय, हा चौकोन आपल्याला भरायचा. तर बघा, समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र काय आहे, 1/2 समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज गुणिले लंबांतर. हे लंबांतर आहे म्हणजेच उंची आहे, त्यामुळे आपण हे लंबांतर काय आहे, ए एम आहे. ए एम आहे तर आपण इथे लिहिणार आहोत ए एम किती आहे. पुढच्या चौकोनात विचारले तर आपण इथे आपल्याला आकृती दिलेला आहे x-4, म्हणून आपण इथे लिहिणार x-4. पुढे बघा, इथे हा चौकोन भरायचा आहे. हे 2 इकडे भागिले तिकडे जाऊन गुणिले होणार 66. 33×2=66 बरोबर. बघा, x+2x=3x, +1 गुणिले हा चौकोन भरायचा आहे. आता इथे आपण आत्ताच माहिती लिहिली x-4, ती इथे आपण लिहायची. नेक्स्ट स्टेप बघा, 3 इथे बघा. आता हे 2 चौकोन आपल्याला इथे भरायचे, पण ते भरण्यासाठी आपल्याला हे सोडवावं लागेल. त्यामुळे इथे बाजूला मी सोडवले 66 बरोबर आहे. बघा, 3x×x=3x, 3x×-4=12x, 3×12 1×x, 1×-4=4, 66 + 66 = 3x²+12x+x=11x, 4 3x²+11x=4 हे 66 इकडे आले झाले +66. म्हणून 3x+11x+4=66=70 = 0 हे वर्ग समीकरण तयार झाले. आता इथे आपण जे 2 चौकोन त्यांनी आपल्याला दिलेत याच्यामध्ये ती किंमत लिहिणार आहोत −11x+70, 3x² वजा. आता इथे बघा, −11x आहेत आणि −70. आता इथे आपल्याला काय करायचं, पुन्हा आधीच्या गणितासारखा वर्गपदाचा सहगुणक आहे 3, त्यामुळे 3×-70 झाले −210. त्याचे 2 अवयव घ्यायचे की ज्यांची बेरीज येईल −11 आणि गुणाकार येईल −210. −21×10 −210, आणि त्यांची बेरीज आली −11.
त्यामुळे आपण इथे मधल्या पदाची फोड करून लिहिले वजा 21x + 10x - 70 बरोबर 0. पुढे त्यांनी आपल्याला परत नेक्स्ट स्टेप मध्ये हे दोन चौकोन दिले, ते आता आपण इथे लिहायचे. आपण हे कॉमन काढायचे, बघा आता 3x² - 21x म्हणजे काय, तर 3 × x² = 21 म्हणजे 3 × 7 = 21. म्हणून इथे आपण आता काढणार आहोत 3x कॉमन, कंसात लिहिणार आहोत एक्स वजा 7 × 3 = 21 म्हणून वजा 7 + 10 × x म्हणजे 10x वजा 10 × 7 म्हणजे 70. म्हणून इथे आपण काढणार आहोत 10 × x - 7. तर हे दोन्ही चौकोन आपण आता लिहिलेले आहे. पुढे 3x + 10 त्यांनी आपल्याला इथे लिहून दिलेले आहेत. मग आता दुसऱ्या कंसात काय राहणार, तर x - 7 = 0. 3x + 10 = 0 किंवा इथे काय येणार सांगा, आता आपल्याला इथे दोन कंस मिळालेले आहेत, त्यामुळे हा दुसरा कंस आपण इथे लिहिणार x - 7 = 0. 3x + 10 तिकडे जाऊन होणार -10, हे -7 तिकडे जाऊन होणार +7, म्हणून 3x - 10 किंवा x = 7. इथे 3x × 3 × x आहे, तिकडे येऊन भागिले होणार -10/3 किंवा x = 7. परंतु लांबी कधी ऋण नसते, आपण असं कधी म्हणत नाही की मी ड्रेस साठी -4 मीटर कापड घेतले, नाही आपण काय म्हणतो 4 मीटर कापड घेतले. आपण लांबी ही ऋण मध्ये मोजत नाही, त्यामुळे इथे आपण -10/3 घेणार नाही, तर आपण घेणार x = 7. म्हणून आता त्यांनी काय काय विचारले बघा, मी पुन्हा पुन्हा सांगते, आपल्याला प्रश्नात जे विचारलेले आहे ते संपूर्ण गणित सोडवल्यावर आपण पाहायचं आपल्याला काय विचारले, आणि ते पुन्हा सगळ्यात शेवटी उत्तर असं टाकून इथे आपण लिहायचंय. त्यांनी आपल्याला काय विचारले बघा, AB बरोबर किती, त्याच्यानंतर CD बरोबर किती, AD बरोबर BC बरोबर किती. तर AB बरोबर आपण किती येतेले x आहेत, आणि x ची किंमत इथे मिळाली 7, म्हणून 7 घेणार आहोत. CD ची किंमत किती आहे, 2x + 1, म्हणून इथे आपण घेणार 2 × 7 = 7 × 14 + 1 = 15. AD = BC किती आहे, x - 2, म्हणून आपण इथे घेणार आहोत x ची किंमत 7 - 2 = 5. तर विद्यार्थी मित्रांनो, शाब्दिक उदाहरणे तसं पाहिलं तर आपण ती उदाहरणे एकदा 2-3 वेळा नीट वाचायची, त्याची नीट मांडणी करायची. एकदा आपण नीट मांडणी केली की ती पुढे आपल्याला सोडवायला सोपी जातात. तर अशा प्रकारे आज हा आपण 2.6 शाब्दिक उदाहरणाचा भाग बघितलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर BMC EDU MAR 10 या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.